चांदूरबाजार तालुक्यातील तळेगाव महसूल मंडळ व आसेगाव महसूल मंडळाचे सन 2021-22 व सन 2022-23 या आर्थिक वर्षातील जून जुलै ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले असून त्याचे नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही। चांदूरबाजार तालुक्यातील इतर 5 महसूल मंडळांना दिवाळीच्या अगोदर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून या 2 मंडळांना तहसीलदार यांनी सोबत 7 मंडळाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू असे सांगितले होते, परंतु असे झाले नाही। आसेगाव आणि तळेगाव हे 2 मंडळ अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित राहिले, त्यामुळे येथील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात झाली। या कारणावरून दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीच्या दिवशी कुरळपूर्णा येथे पूर्णा नदीच्या काठी शासन व महसूल प्रशासनाचा निषेध म्हणून सोयाबीन पीक जाळून पिकाची होळी करण्यात आली आहे व शासन महसूल प्रशासन यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष राजू तांदरपाडे, आचलपूर विधानसभा प्रभारी गौरव किटुकले, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर शिंगाडे, किरण इंगळे, गौरव भोवते, नितीन मेश्राम, मिलिंद गजबे, विशाल गजबे, मनोज चिंचखेडे, भैया वानखेडे, मनोहर आठवले, अफसर अली तसेच बहुजन मुक्ती पार्टी कार्यकर्ते, तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बहुजन मुक्ती पार्टी चांदूरबाजार युनिटच्या वतीने कुरळ येथे पूर्णा नदीच्या काठावर आणि आज तिथे नदीजवळ जो आसेगाव आणि तळेगाव हे जो 2 महसूल मंडळ राहिलेले आहे त्या अजूनही तेथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा नापिकीचा लाभ मिळालेला नाही। हा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं 2 वेळा अमरावती जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, तसेच तहसीलदार चांदूरबाजार यांनासुद्धा निवेदन देण्यात आले, परंतु त्यांना अजूनही या प्रशासनाला जाग आलेली नाही। म्हणून एवढ्या दिवाळीसारखा सण हा सर्व बहुजन बांधवाचा असूनही कोणत्याही प्रकारची आज येथील शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी साजरा करता आला नाही, त्यामुळे शेतीचे झालेलं सोयाबीनचं नुकसान, संत्र्याचं नुकसान, ह्या सर्व पिकाचं नुकसान आज झालेलं असून त्याचा निषेध म्हणून सोयाबीन संत्रा या पिकांची आज आम्ही या पूर्णा नदीच्या काठावर या सर्व पिकांची होळी करत असून त्यामुळे या सर्व मनुवादी सरकारचा आज आम्ही निषेध करत आहोत आणि आम्ही बहुजन मुक्ती पार्टी तालुका चांदूरबाजारच्या वतीने सागर शिंगाळे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ तंतरपाळे तसेच अचलपूर विधानसभा प्रभारी गौरवभाऊ किटुकले व इतर सर्व बहुजन मुक्ती पार्टीचे हजारो कार्यकर्ते आज या पूर्णा नदीच्या नदीवर आपल्या शेतमालाची होळी करून या प्रशासनाचा निषेध करत आहो आणि धिक्कार करत आहे आणि पुढीलही आम्ही या आंदोलन मोठ्या प्रमाणावर करणार आहोत। जय मुलनाथ।